राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षामध्ये या भूमिकेवर एकमत आहे. राहुल गांधींचंही एकमत आहे, मल्लिकार्जुन खरगे यांचंही एकमत आहे, शरद पवार साहेबांचं एकमत आहे, उद्धव ठाकरेंची मान्यता आहे. आणि ह्या सूत्रानुसार आम्ही पुढे जात आहोत. वंचित बहुजन आघाडी यांना नरेंद्र मोदी यांच्या हुकुमशाहीविरुद्ध लढायचं आहे. नरेंद्र मोदी हे परत सत्तेत आले तर या देशाला हुकुमशाहीच्या खाई ढकलत जाईल आणि विरोधी पक्षाला तिहारमध्ये बसावं लागेल जाऊन कायमचं. ही प्रकाश आंबेडकर यांची भूमिका ही देशासाठी एक फार मोठा मंत्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते नातू आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं या संविधानाचं महत्त्व सगळ्यात जास्त त्यांना माहीत असतं. राम से बडे कोई नाही, लेकिन भारतीय जनता पार्टी जो अपना इतिहास 2014 के बाद देश का इतिहास बताते हैं वो अपने आप को प्रभु श्री राम से बड़े मानते होंगे, तो ये कोई हिंदुत्व की नई व्याख्या अगर बनाई होगी तो हमें मंजूर नहीं. इसको राम मंदिर का किसी के बाप का है क्या? कहते हैं आप मालिक है क्या? आप शकुन तो आप है देश में. देखिए जम्मू कश्मीर में क्या हो रहा है, मणिपुर में क्या हो रहा है. ईवीएम है इसलिए आप है, जनता आपके साथ नहीं है. म्हणजे हे हिंदुत्ववादांना मान्य आहे का? हे आरएसएसला मान्य आहे का? हे विश्व हिंदू परिषदेला मान्य आहे का? त्याने सांगावं ना, रामापेक्षा कोणी मोठं झालंय का या देशामध्ये? हा, कोणी नवीन ब्रह्मदेव जन्माला आलाय का, जन्माला घातलाय का? जे अयोध्येच्या रणातून पळून गेले रणछोडदास, आणि ज्यांचा भारत 2014 नंतर निर्माण झाला हिंदुस्थान, ते रामापेक्षा किती मोठे झाले. रामाची लढाई ही रामाचं महत्व आणि प्रतिष्ठा टिकवण्यासाठी झाली का मंदिराची लढाई. गर्व से को हिंदू है ही गर्जना बाळासाहेब ठाकरेंच्या मुखातून जेव्हा निघाली तेव्हा या देशामध्ये चैतन्य निर्माण झालं हे कोणी विसरू नये. शिवसेनेचं योगदान जे विचारतायत, हे जी चटण्या लोणची वगैरे आहेत सध्या भाजपमधली, त्याच्याकडे का फार लक्ष द्यायची गरज. इतिहास साक्षीला आहे, इतिहास आणि इतिहास आणि भारतीय जनता पक्षाचा अजिबात संबंध नाही. कारण इतिहास घडवण्यामध्ये या देशाचा, मग स्वातंत्र्य लढा असेल बरं का, स्वातंत्र्य लढा असेल इतकंच कशाला, या मुंबईचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्र लढा असेल, अयोध्या आंदोलन असेल, या देशातल्या कोणत्याही साहसपूर्ण लढ्यात हे लोक नव्हते. त्याच्यामुळे त्यांना दुसऱ्यांविषयी एक असूया आणि पोटदुखी आहे की हे लढ्यामध्ये हे शुरासारखे मर्दासारखे काम करत होते बरं का. हे लोक कधी भगतसिंग घडवू शकले नाही, हे लोक कधी पंडित नेहरू महात्मा गांधी घडवू शकले नाही, हे काहीच घडवू शकले नाही. मुळात ह्यांचा जो देश आहे हे म्हणतात की 2014 नंतर निर्माण झाला. हा देश जो आहे हा 2014 नंतर निर्माण झाला, त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष सुद्धा 2014 नंतरच निर्माण झाला हे लक्षात घ्या. आणि अयोध्या आंदोलन हे त्या आधीच आहे. हे काल म्हटले पळपुट आहे, हे रणछोडदासाचे पळपुट आहे. इतिहास त्याने भारतीय जनता पक्षाचाच पाहायला पाहिजे. शिवसेना या आंदोलनात कुठे होती? भारतीय जनता पक्षाचे तेव्हाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी त्यांचं स्टेटमेंट काय आहे त्यावेळेला, की बाबरी पाडण्याचं कृत्य हे शिवसैनिकांनी केलं आहे, भाजपने केलेलं नाही. हे अधिकृतपणे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी यांचं स्टेटमेंट आहे, पळून गेले. लालकृष्ण अडवाणी यांचं नंतरचं स्टेटमेंट पाहा तुम्ही. अडवाणी जे होते रथयात्रेच्या निमित्तानं, पण तेही म्हटलं की आमचं काम नाही. मग कोणी गेलं? आकाशातून मारेकरी आले होते, ते शिवसैनिक होते. लोणचा असेल, चटणी असेल, मिरची असेल बरं का, अजून काय असेल, पण ते आम्हीच होतो करणारे. शिवसैनिक होते बाळासाहेब ठाकरे, जबाबदारी घेतली, पळून नाही गेले पळपुट्यांसारखे. पळून नाही गेले बाळासाहेब ठाकरे हिंदुहृदय सम्राट, ते भगोडे नव्हते हिंदुत्वाचे. यांचं काय आहे, यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये.
2014 नंतर जन्माला आलेली बालकं आहेत, पण आधीचा भारत, आधीचा इतिहास, आधीचा संघर्ष या देशातला माहीत नाही. यांचं ना महाराष्ट्रात लढ्यात योगदान, यांचं ना मुंबईचं लढ्यात योगदान, यांचं ना 92 साली मुंबईचा इतका मोठा संघर्ष झाला हिंदू वाचवण्याचा, ना त्यांचं ह्यांच्यामध्ये योगदान. स्वातंत्र्य लढ्यात ते कुठे औषधाला दिसत नाहीये, कुठे आहेत हे? लढण्याच्या कोणत्या प्रक्रियेमध्ये आणि मैदानावर हे आहेत त्यांनी सांगावं, आणि मग लोणची पापड विकत बसावं. त्यांचं काम आहे त्या लोकांनी बनवलेले लोणची पापड विकत बसायचं, स्वतः काय बनवायचं नाही, स्वतः काय करायचं नाही. जे लोक म्हणतात 2014 साली भारत निर्माण झाला, मग त्यांचा जन्म ह्या लोकांचा 2014 नंतर झालेला आहे, त्याच्यामुळे त्यांना आधीचा इतिहास माहित नाही. इतिहास खूप मोठा या देशात, या देशाला आणि या देशाचा हिंदुत्वाचा इतिहास फार मोठा आहे. त्यांना यांचं इतिहासाची काही घेणं देणं नाही.